जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. सातपूर पोलिसांनी कृष्णा प्रकाश वाळके वय वर्ष 25 राहणार प्रबुद्ध नगर सातपूर या तडीपार गुंडास गुरुवारी रात्री सोमेश्वर कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. कृष्णा यास 13 ऑगस्ट 2020 पासून वर्षभरासाठी तडीपार केलेले असतानाही तो विनापरवानगी शहरात फिरताना आढळून आला. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिली. सायंकाळी फोन आला की एका गुन्हेगारीस मला लोकांनी मारहाण करून त्या ठिकाणी पकडून ठेवलेले, त्याबद्दल फोन आला होता. त्याप्रमाणे आम्ही आमचे डी बी पथकाचे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी पाठवले. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे डी बी पथकाचे पोलीस हवालदार शिंदे यांच्या लक्षात आलं की जो संशयित इसम होता तो आमच्या सातपूर पोलिसांकडून 13 ऑगस्ट 2020 पासून 1 वर्षासाठी तो तळीपार आहे. त्याचं नाव कृष्णा प्रकाश वाळके जो प्रबुद्ध नगरमध्ये राहतो. त्यांनी माननीय पोलीस आयुक्त सह यांनी जे आदेश काढले आहेत की त्याला 1 वर्षासाठी नाशिक शहरामध्ये येण्यास मनाई केलेली आहे. त्याला फार इमर्जन्सी असेल त्यांनी परमिशन घेऊन यावं, परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी माननीय पोलीस आयुक्त यांचे आदेश न मानता नाशिक शहरात तो आला आणि येऊन ते लोकांच्या तिथील जनतेच्या लक्षात आलं. म्हणून त्याला लोकांनी धरण्याचा प्रयत्न करून करत असताना त्यांच्यामध्ये अक्षर झटापटी झाली होती. त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तर त्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुन्हा विनापरवाना नाशिक शहरात प्रवेश केला. या कारणावर 100 PHJ गुन्हा दाखल करून त्याला जेलला पाठवण्यात आलेलं आहे. माझं सर्वसामान्य सातपूरकरांना एक विनंती आहे की आमच्या नाशिक सातपूर हद्दीतील जे इसम तळीपार केले आहेत त्यांचे आम्ही ठिकठिकाणी फोटो लावले आहेत. खास करून चौक्यांना त्यांचे फोटो आहेत, सर्व चौक्यांना, पोलीस स्टेशनला देखील त्यांचे फोटो लावलेले आहेत. त्यापैकी कोणीही समजा तुम्हाला नाशिक सातपूर शहरात किंवा नाशिक शहरात आल्याची माहिती मिळाली असेल तर त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या अधिकाऱ्यांना डायरेक्ट फोन करून जरी माहिती दिली तर आम्ही त्यांना पकडून कायदेशीर कारवाई करू. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.